नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आत्ताच आपण अपडेट दिली होती की मैब्या गट क्रमांक 3 पडणार, पण मित्रांनो झालं काय, सदाभाऊ मास्तरे त्यांच्या दोन्ही घरच्या गाड्या गट क्रमांक 3 आल्या. त्याच्यामुळे मित्रांनो आत्ता अपडेट आली आहे की मैब्या गट क्रमांक 29 पडणार. आणि मित्रांनो, आपल्या सर्वांना पडलेला प्रश्न की आजच्या पुजारवाडी नागनाथ केसरी मैदानात नवमिंद केसरी बकासूर आणि घरनिकीचा राजा आला आहे की नाही, तर मित्रांनो हे दोन्हीसुद्धा नंदी आजच्या मैदानात आले नाहीत. तर आपल्याला हे नंदी आता कोणत्या मैदानात दिसणार, तर ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त 13 कदमवाडीचं मैदान संपन्न होणार आहे. कदमवाडीचं हिंदकेसरी मैदान, ज्या मैदानात मागच्या वर्षी हिंदकेसरी सर्जा आणि बुलढाणा एक्सप्रेस बाब्या यांनी प्रथम क्रमांक केला होता, तर या मैदानात नवम हिंदकेसरी बकासूर आणि घरनिकीचा राजा आपल्याला दिसतील. मित्रांनो, बकासूरप्रेमी काल बकासूरची हार झाली म्हणून थोडे नाराज आहेत, परंतु मित्रांनो हार जीत हा एक खेळाचा भाग आहे. पुढच्या मैदानात नक्कीच बकासूर कमबॅक करेल. तर कशी वाटली व्हिडिओ, आणि कदमवाडीच्या हिंदकेसरी मैदानात आपला राजा आणि बकासूर दोन्हीसुद्धा नंदी दिसतील, पायऱ्यांवरती येत असतात. तर चॅनल नक्की सबस्क्राईब, बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात, त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद.